Good evening all. अच्छा जरा एक तोच मुद्दा म्हणजे याचं डेटा अनालिस्ट मध्ये कोण विथ सगळेजण विथ एक्सपिरियन्स रेझ्यूम जोडता की विथ एक्सपिरियन्स जोडता? विथ एक्सपिरियन्स असेल तर एक मिड लेवलचा एक रेझ्यूम आहे, काही लोकांचा रेझ्यूम आहे. स्क्रीन शेअर केली नाही. चार्जर माझं नसल्यामुळे आज गडबड. बॅटरी स्क्रीन ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना. एम आय ऑडिबल टू ऑल? यस सर. ओके, स्क्रीन इज विजिबल? यस सर. आता आपण डेटा अनालिस्ट रेझ्यूम तीन टाईपचे, ज्यामध्ये तुम्ही तीन लेवलचे म्हणजे आता या डिजिटल मार्केट कोण नाही, डिजिटल मार्केट कोणी येत नाही. एक रेझ्यूम, तीन रेझ्यूम आहे. एंट्री लेवलचा रेझ्यूम तुमचा, यामध्ये समजा कुणी डेटा अनालिस्ट ऍज अ डेटा अनालिस्ट फर्स्ट टाइम अप्लाय करतो कुठल्या तरी कंपनी, तर तुम्ही त्याला एंट्री लेवल डेटा अनालिस्ट पोझिशन साठी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, तर हे हा तो फॉर्मॅट असू शकतो. याच्यामध्ये समरी तुमची काय पाहिजे, की बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कोर्स वर्क इन स्टॅटिस्टिक्स, कोर्स वर्क जो काही केला याचं एसक्यूएल ते डेटा अनालिसिस रिलेटेड आहे, तर ह्या अशा गोष्टी तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. पायथन त्याने ऍड केलेलं आहे, ओके, एसक्यूएल पण लिहिलं आहे, तर हा फॉर्मॅट तुम्ही यूज करू शकता. ओके, मला कळे ना बाकीचे यांना म्हणजे टायमिंग इश्यू आहे का, कोण अटेंड करत नाही का, बॅच हे झाली त्यांची, एक बॅच बंद झाली कुठली, एक बॅच म्हणजे रिशफल झाली का दुसऱ्या, ठीक काही समरी. ओके, तर हे वर्डिंग तुम्ही यूज करू शकता की कोर्स वर्क इन स्टॅटिस्टिक्स सीकिंग एन अपॉर्च्युनिटी टू अप्लाय स्किल्स इन डेटा अनालिसिस अँड व्हिज्युअलायझेशन, प्रोफिशियंट इन प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस सच एज पायथन अँड आर, तुम्ही बघत नाही काय नाही ना, विथ अन एक्सपिरियन्स इन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स लाईक एसक्यूएल.
तुम्ही आता एक्सपिरियन्स मोस्टली बरेच जण एक्सपिरियन्स करतो ना त्यामध्ये शो करता नाही नॉन टेक्निकल साहेब ओके याच्यामध्ये तुम्ही ॲज अ फ्रेशर मग ॲज अ फ्रेशर असेल तर असं यूज करू शकतो सुरुवातीला वर्क एक्सपिरियन्स यातलं काही काही यूज करू शकतो ओके जर समजा याच्यापेक्षा एक दोन तीन कंपनीज काम केलं असेल तर एक्सपिरियन्स मिड लेवल एक आहे सीकिंग अ मिड लेवल डेटा अनालिस्ट पोझिशन दॅट अलाउज मी टू अप्लाय माय स्किल्स इन डेटा अनालिसिस रिपोर्टिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट टू हेल्प ड्राइव्ह ऑर्गनायझेशनल ग्रोथ अँड सक्सेस ओके तर याच्यामध्ये समरी 5+ इयर्स एक्सपिरियन्स डेटा अनालिसिस तुम्ही मिनिमम किती लावतो 3-2 इयर्स ठीक शो करतो मग एज्युकेशन वगैरे हे सगळे स्किल्स वगैरे मेन्शन केलेस ऍडव्हान्स प्रोफिशियन्सी इन पायथन SQL W पण आहे ना मी ऐकलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम कोलॅबोरेशन याच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स असा तुम्ही शो करू शकता सिनियर डेटा अनालिस्ट DEF कंपनीमध्ये काम एंड टाउन USA GHI कॉर्पोरेशन टाइम वर्क लाईन तुम्ही इकडं मेन्शन करू शकता यातले काही फ्रेजेस तुम्ही यूज करू शकता याचा जरा एक्सपिरियन्स बघा जरा सगळ्या आपला तोच आहे इंटरप्रिट लार्ज डेटा सेट्स टू आयडेंटिफाय ट्रेंड्स इनसाइट्स दॅट ड्राइव बिझनेस डिसिजन्स डेव्हलप डॅशबोर्ड्स रिपोर्ट्स युझिंग टॅब्ल्यू पॉवर BI ओके टू प्रोव्हाइड इनसाइट्स इन रेकमेंडेशन टू स्टेक होल्डर्स हे केलंय का याच्यावरती वर्क केलं याच्यामध्ये टाकायला लागतं रेझ्युम हे सगळं तुमच्या रेडी आहे का आता जे मॅमने बोलले आहे कोणी बनवले फॉर्म केलाय मॅट्रिक्स म्हणजे काही पण जसं क्वांटिटी आपण टाकतो जसं तुमची टीम आहे तर तुम्ही 6 टीम मेंबर्स मध्ये काम केलंय पॉवर बीआय मध्ये तुम्ही किती डॅशबोर्ड बनवले जसं 10 डॅशबोर्ड बनवले 10+ बनवले 20+ बनवले तर याच्याला म्हणते की तुम्ही एखाद्या गोष्टीला क्वांटिफाय करत आहे किंवा क्वांटिटी मेन्शन करत आहे तर त्या क्वांटिटीने कसं इम्पॅक्ट पण पडतो आणि ATS लवकर राहतो हा रिझ्यूम याच्यासाठी आणलाय की 5 वर्ष एक्सपिरियन्स किंवा 10 वर्ष असू दे एका पेज मध्ये बसलो पण त्याचा एक्सपिरियन्स पण मला वाटतं एका कंपनीचा जास्त तर काय असायला पाहिजे काय लिहायला पाहिजे खालचे लेक्चर कोण अटेंड केले यूज करणे म्हणजे लेव्हरेज तो वर्ड तिथं पहिले वर्ड मी पण आता रेझ्यूम बघतो रेझ्यूम मध्ये असे काही वर्ड्स असतील तर इट विल ऍड अ व्हॅल्यू टू द रेझ्यूम अल्टिमेटली टू यू
तर असे काही वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. काल मी दिलेलं मला वाटतं कालच पाठवलेलं नाही आहे ते जे वर्ड्स ची लिस्ट होती ती का पाठवू शकतो. वर्ड्स होते युटिलाइज कंडक्ट कॅरी आउट त्याच्यामध्ये टाकू शकतो इन कॉल मेसेजेस मध्ये असं. हेच ना युटिलाइज लेवरेज. ठीक आहे लेवरेजचा अर्थ ठीक हेच पाहिजे होतं ना. ऑनलाईन जे जॉईन झालेत त्यांना कालचे वर्ड आठवत आहेत. युटिलाइज लेवरेज कंडक्ट टू कॅरी आउट RAM executed. Okay. RAM म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट केलं. एक्सपेडाइट पण ऐकलंय कोणी वर्ड जसा प्रोग्राम रन करतो तसं मेकॅनिकल मध्ये काम करणं एक्सपेडाइट म्हणतो लवकर कर एक्सपेडाइट. मॅनेज्ड सुपरवाइज गेन एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे प्रोफिशियन्सी. ओके एक्सपिरियन्स याचा अर्थच प्रोफेशन प्रोफेशनल बनणं प्रोफेशियंट बनणं. तर याच्यामधला एक्सपिरियन्स गेन कर. ओके लक्षात आलं. अजून या रेझ्यूम मध्ये काय रेझ्यूम यू कॅन गो थ्रू इट की काय काय याच्यामध्ये त्याने एक्सपिरियन्स काय टाकला तो का अल्टिमेटली काय होणार आहे की माझं सेशन झाल्यानंतर सर सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतील मला ही माझी टीम ऍटलीस्ट परफॉर्म करते हे मी त्यांना दाखवायचं की बाबा तुम्ही यातून याचा यूज करताय बोलताना लेवरेज म्हणा कॅरी आउट म्हणा प्रोफिशियन्सी मोर ओव्हर हाऊ एव्हर असे काही वर्ड्स तुम्ही यूज केल्यानंतर तुमचं आन्सर पण चांगलं होईल. ऍटलीस्ट या सेशनचा हाच एक मोटिव्ह आहे की किमान वर्ड्स तरी तुमच्या कानावर पडतील लक्षात आलं. ओके तर हा एक फॉर्मॅट आहे वर्ड फॉर्मॅट आहे मी ते देतो तो. ओके इथं तुम्ही फोटो लावू शकता. काल मी एक रेझ्यूम बघितला फोटो लावला होता त्यामध्ये काही लोकांनी लावू शकता. फोटो पण जरा व्यवस्थित लावा ते असा पाहिजे फोटो जरा की आयडी प्रूफ आहे. ठीक आहे या रेझ्यूम मध्ये काय नक्की पाहिजे म्हणजे टेक्निकल स्किल्स तुम्ही हायलाइट करणार नाही मतलब काय एसक्यूएल एक्सेल वगैरे. ओके एक्सेल हा पार्ट डेटा अनालिसिस म्हणजे कपिल सर शिकवतात एक्सेल म्हणजे काय शिकवत एक्सेल कसं वापरायचं ओके ते शॉर्टकट वगैरे शॉर्टकट. ओके मला वाटतं मर्ज वगैरे करायला हायलाइट शोकेस युअर एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स यातला तुम्ही शोकेस केला बरोबर. आउटलाईन युअर एज्युकेशन अँड सर्टिफिकेशन. सर्टिफिकेशन ऍड केलेत का बघा. यामध्ये डेटा ड्रिव्हन अचीवमेंट हा एक मला इंटरेस्टिंग मुद्दा वाटतो तो एक ऍड करायला का हरकत. डिसिजन मेकिंग. ओके तर ते तुम्ही ऍड करताय त्यामध्ये सगळ्यांनी ऍड केलंय का रेझ्यूम. पहिली स्टेप आहे रेझ्यूम. पहिली स्टेप आहे रेझ्यूम की रेझ्यूमे जाईल तो रेझ्यूमे कसा पाहिजे त्यानंतर तुम्हाला बोलवणं येईल. बायोडाटा सगळ्यात महत्वाचं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत का बघाय पार्ट ऑफ. आणि त्यानंतर आपला एच आर इंटरव्ह्यू होईल म्हणजे हे गेल्यानंतरच ते फॉर्म. तर काय पाहिजे म्हणजे डेटा अनालिस्टचा एक रेझ्यूम बनवतात की क्लिअर लँग्वेज पाहिजे थोडक्यात त्या माणसाला कळायला पाहिजे की एक्सपिरियन्स वाचल्यानंतर लक्षात येईल. ए आय युज केल्यानंतर तो वर्ड बरेचसे अवघड अवघड युज करतो. सिम्पल इंग्लिश
थोडं वापरता आलं त्यामध्ये एक्सपिरियन्स टाकता तरी काही प्रॉब्लेम नाही. बरोबर, जे काही वाचणार ज्यांच्याकडे रेझ्युम आला. ओके, स्किल्स अकॉम्प्लिशमेंट तुम्ही सांगू शकता. इझी फॉर्मॅटिंग, बरेच जण बुलेट्स पॉइंट बरोबर पॅरेग्राफ करता तुम्ही, बघायच बुलेट्स तुम्ही यूज करू शकता की काय हायलाइट्स आहे. ओके, दुसरे प्रोफेशनल पाहिजे आणि बाकी एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे फक्त फॉर्मॅट. पण ही जी समरी आहे ना, समरी मध्ये टोटल आलं पाहिजे की काय कुठलं मगासर रेझ्युम जो होता ही एक्झिक्युटिव्ह समरी आहे टोटल. म्हणजे समरी वाचल्यानंतर त्या माणसाच्या लक्षात येते की काय म्हणजे कुणाचा रेझ्युम आहे. अकॉम्प्लिश्ड डेटा अनालिस्ट, अकॉम्प्लिश्ड म्हणजे आणि पहिलाच पास्ट टेन्स वापर. अकॉम्प्लिश्ड डेटा अनालिस्ट म्हणजे प्रोफेशनल डेटा अनालिस्ट विथ 5 प्लस इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन डेटा अनालिसिस. टेल मी अबाउट युअर सेल्फ मध्ये पण तुम्ही हे सांगू शकता. आय एम अ मेकॅनिकल ग्रॅज्युएट आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. रिपोर्टिंग अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रोफेशनल इन प्रोग्रामिंग लँग्वेजेस सच या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ना, पायथन अँड आर विथ एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स इन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स. एसक्यूएल ही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. स्किल्ड इन डेटा व्हिज्युअलायझेशन, रिपोर्टिंग टूल्स सच अस टॅब्ल्यू पॉवर बी आय, एक्सलंट कम्युनिकेशन, लीडरशिप स्किल्स, ट्रॅक रेकॉर्ड ऑफ सक्सेसफुल प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड टीम कोलॅबोरेशन. या टोटल समरी मध्ये तुमचे सगळे स्ट्रेंथ्स आहेत जे काल तुम्ही डिस्कस केले होते लक्षात आलं. लीडरशिप स्किल्स वगैरे हे सगळ्यांनी फॉर्म केलं होतं ना, आज आहे ना ते. वाय शुड बी हायर यू स्ट्रेंथ्स. कालचा मेसेज काल जर कोण जॉईन झालं नसेल तर हे पॉझिटिव्ह ट्रेंड्स. ऑर्गनाइज्ड एबिलिटी टू मल्टीटास्क, परफॉर्म टू अ डेडलाइन, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, कम्युनिकेट वेल, स्पीक फॉरेन लैंग्वेजेस, इंथुजियाजम, क्विक लर्नर, टीम प्लेयर, एडेप्टेबल, ऑनेस्टी, डिसिप्लिन, टीम मॅनेजमेंट, लीडरशिप स्किल्स, नेवर गिव अप ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अप्रोच, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, ट्रस्ट वर्दी अँड कॉन्फिडन्स. ओके, या सगळ्या गोष्टी जरा लक्षात असू दे. काल एकाने क्वेश्चन विचारलं तर टेल मी अबाउट 5 इयर्स जॉईन नाही झाला. क्वेश्चन विचारून कुठे गेलो. ठीक सर, फोर 25 काय आहे.
काय अर्थ आहे? पण मी तुम्हाला हे शिकवलं की स्मोकिंग प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स इथं काय आहे? नाऊन आहे. प्रेझेंट टेन्स ही एक हॅबिट आहे, याला वर्बला आय एन जी लावून याला नाऊन केलं. म्हणजे असे काही नाउन्स आहेत ज्यांना वर्बला आय एन जी लावून केलेले असे काही नाउन्स आहेत. स्किल्स स्विमिंग याला नाउन बनव आय एन जी. प्रेझेंट पार्टिसिपल आय एन जी प्रत्यय म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, या नाउनला याला नाउन बनवलं ही एक हॅबिट आहे जी इंजुरियस टू हेल्थ. आय एम हॅव्हिंग अ स्किल ऑफ स्विमिंग. मला येत नाही सोडा पण स्विमिंग ठीक आहे, म्हणजे स्विमिंग ही हॅबिट आहे. ओके, तर इथं मी आता काही वर्ब्स आहेत जसं प्लेइंग आहे, जसं रायटिंग आहे. ओके, रायटिंगचं स्पेलिंग एकदा बघून घे. ओके, स्टीलिंग इज अ क्राईम. स्टीलिंग म्हणजे चोरी करणे. ओके, तर स्टीलिंग इज द सब्जेक्ट मेन्शन बिफोर. ओके, त्यामुळं स्टीलिंग हे एक नाउन झाले. जसं स्मोकिंग इज इंजुरियस, स्टीलिंग इज क्राईम. ओके, एक्सरसाइजिंग इज गुड फॉर युअर बॉडी. म्हणजे इथं आय एन जी प्रत्यय लागला आहे म्हणून कंटिन्युअस प्रेझेंट आहे का बाकी नाही आहे, कारण नाउन आहे. पहिलं जे आहे ते नाउन बनवलंय. एक्सरसाइजिंग, स्टीलिंग, स्मोकिंग, आय लव डान्सिंग टू द सॉन्ग. आय लव डान्सिंग जे आय एन जी प्रत्यय लावून या वर्बला नाउन बनव. ओके, वर्ब म्हणजे कुठले? वर्ब म्हणजे क्रियापद. मराठी क्लिअर. वर्ब म्हणजे काय? कुठली गोष्ट ज्यामध्ये क्रिया आहे. जसं की टू प्ले, टू राईट, टू स्विम, टू स्टील. नाउन म्हणजे नाव. नाउन एखादं एक्झाम्पल आपण असू शकतो, आपलं नाव असू शकतो, किंवा कुठल्याही गोष्ट. व्हॉट म्हटल्यावर नाउन कळत. व्हॉट इज इट म्हणजे नाव. व्हॉट इज इट डुईंग म्हणजे वर. ओके, आणि दुसरं यातलं exercising is good for your health. Infinitive. ठीक आहे, एक सांगतो. दुसरं, myself. इथलं टी एच ओ यू काय? ओ यू टू मी म्हणजे आय. वी अवर सेल्फ. पूर्वीच्या जुन्या इंग्लिश मध्ये, लॅटिन इंग्लिश मध्ये, जुन्या पुस्तकांमध्ये पण यू च्या ऐवजी दौ वापरायचे. दौ, टी एच ओ यू. तर कुठल्या जुन्या, कुणाला आवडत असेल इंग्लिश पुस्तकांची, कुठली पोएट्री असेल जुनी वगैरे, त्यामध्ये दौ लिहिलं असतं. दौ म्हणजे यू. ओके, म्हणून ते दाय सेल्फ डायरेक्ट. तर मी माय सेल्फ, आय माय सेल्फ, यू युअर सेल्फ. बरोबर, युअर सेल्फचं स्पेलिंग काय? युअर सेल्फचं स्पेलिंग काय? तर ते स्पेलिंग ही आहे.
सेल्फ म्हणताना सेल्फ जर म्हणायचंच नाही, युअर सेल्फच म्हणायचं, पण स्पेलिंग ते आहे. वी आवर सेल्फ, यू युअर सेल्फ, दे देम सेल्फ. ओके, हे लक्षात आलं. तर कुठे या पुढे चुकू नका की युअर सेल्फ एस ई एल एफ होते. सेल्फ मध्ये फक्त ही हिमसेल्फ, शी हर सेल्फ, इट इट सेल्फ आणि आय माय सेल्फ, बरोबर. हे लक्षात आलं ना. तर आय डू नॉट लाईक इट माय सेल्फ, मला स्वतःला ते आवडत नाही. लाईक इट माय सेल्फ, ही इज हर्टिंग हिमसेल्फ. ओके, दिस इज माय ओन बुक, हे माझे स्वतःचे बुक आहे. तर हे ज्यावेळी स्वतःबद्दल काही बोलायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर चार्जिंग लावलं की स्लो मोबाईल नाही लॅपटॉप चूक झाली माझ्या. प्रेझेंट टेन्स आपण जे काही शिकलो होते, जनरली प्रेझेंट टेन्स कशासाठी युज केला, एखादी हॅबिट सांगेल इन जनरल कुठल्या गोष्टी करतो, पण बरेच त्याचे युजेस आहेत. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे पण सिम्पल असून थिंग्स हॅपनिंग नाव, म्हणजे आता ज्या गोष्टी बोलतात, ऑन गोईंग थिंग्स. थिंग्स हॅपनिंग नाव मध्ये काय आहे, कोणाच आहे का चार्जर आहे? सुस्त नाही आहे, सुस्त आहे का? लागलं तरी ठीक. थिंग्स हॅपनिंग नाव, आता एखादी गोष्ट जी करतोय आपण, आय एम लिसनिंग टू द सॉन्ग, आय एम लिसनिंग टू द सॉन्ग. तर असं काही तुम्ही इन जनरल बोलताना प्लेइंग, आता आता कुठली गोष्ट आता चालू आहे सध्या इंटरनॅशनल लेवल सगळ्यात ट्रेंडिंग चालू आहे, फ्युचर आहे. प्रेझेंट टेन्स म्हणलं, वी आर गोइंग टू वेलकम ऑलिम्पिक्स, ते झालं. तर इन जनरल मोठा मुद्दा एक वॉर इज गोइंग ऑन समवेअर, कोणाचं चालू आणि रशिया युक्रेन. ओके, तर या सगळ्या गोष्टी सांगताना तुम्ही प्रेझेंट टेन्स वापरू शकता इन जनरल बोलताना. ओके, दुसरा ऑन गोईंग थिंग्स बट नॉट नेसेसरीली राईट नाव, यातली आय एम वॉचिंग स्टार वॉर्स ट्रायोलॉजी बॅक टू बॅक. स्टार वॉर्स ट्रायोलॉजी म्हणजे स्टार वॉर्स मूवी बघितलं, तीन मूवीज बॅक टू बॅक म्हणजे तीन पार्ट्स आहेत. म्हणजे माझी आता वेब सिरीज बघणं चालू आहे, हे तुम्ही प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये सांगू शकता. ओके, प्रेझेंट टेन्स चे युजेस काय, अजून थिंग्स दॅट आर ऑलवेज ट्रू फॅक्ट्स, द अर्थ ऑर्बिट्स अराउंड द सन. अर्थ ऑर्बिट्स का, येस का नाव, थर्ड पर्सन ऑर्बिट्स का लावलंय, ऑनलाईन जे जॉईन झालेत ते दिव्या अक्षय नो
सर अर्थ ऑर्बिट्स अराउंड द सन, येस का लावलं आपण प्रत्यय? बिकॉज प्रेझेंट टेन्स काल सगळे सांगितले बरोबर. सिंग्युलर थर्ड पर्सन, सिंग्युलर फर्स्ट पर्सन कोण? सिंग्युलर फर्स्ट पर्सन आय 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 वी. सिंग्युलर सेकंड पर्सन यू यू आर. सिंग्युलर थर्ड पर्सन ही शी इट. सिंग्युलर अनेकवचन दे. प्रेझेंट टेन्स पुढचे थिंग्स दॅट आर ट्रू ऍट दिस मोमेंट. ओके ऍट दिस मोमेंट ट्रू कुठले? व्हॉट डू यू डू? आय एम अ टीचर. ओके सिंपल प्रेझेंट टेन्स आत्ता सध्याच्या गोष्टी तुम्ही काय करता. आय एम एन इंजिनियर. ओके लाईक्स डिसलाईक्स तुम्ही सांगू शकता. स्टेट ऑफ बिईंग म्हणजे आय एम 12 इयर्स ओल्ड, आय एम 31 इयर्स ओल्ड. ओके शी फील्स हॅपी. The baby is sleeping at this moment. Present tense to be used करू शकता. Present continuous याच्यामध्ये things that are always happen in the present. I go to gym every day. Okay. Habits सांगू शकता. Hobbies सांगू शकता. I relax by listening to the music. Yeah. Ongoing situations. ठीक आहे. आज कुठला टॉपिक घेता येईल याच्यासाठी डिस्कशनसाठी? त्याच्यावरती मोस्टली बऱ्याचदा सब्जेक्ट आलेला आहे. डेंजर्स ऑफ सायबर बुलिंग. सायबर क्राईम कोण फेस केलं? हॅज एनीबडी फेस्ड सायबर क्राईम? आता सध्या इश्यू चालू आहे. बरे कशाचे रिलेटेड इश्यू कसे होतात? ऑनलाईन फ्रॉड कशामुळे होतात मोस्टली आणि पूर्वी का होत नव्हतं? आजचा टॉपिक वी कॅन टेक दिस द सायबर क्राईम. नेटवर्क नेट बँकिंग म्हणजे हाऊ इट इज हॅपनिंग. आजचा विशेष तो असेल की सायबर क्राईम्स, सायबर बुलिंग. तर मोस्टली इट इज हॅपनिंग ड्यू टू नेट बँकिंग. नॉट ओनली नेट बँकिंग, अजून कुठली गोष्ट आहे सर? सोशल अकाउंट. सोशल अकाउंट. सोशल अकाउंट. नेक्स्ट रिझन काय असतो सायबर क्राईम्स? एखादं रिझन की इथं यामुळे ही गोष्ट होते. रूट कॉज सीव्हीव्ही देत बऱ्याचदा. इन्फॉर्मेशन ऑफ एटीएम कार्ड्स बरोबर. आणि एटीएम कार्डचे इन्फॉर्मेशन आपण राईट फ्रॉम इच ऑनलाईन वेबसाईट अप टू झोमॅटो स्विगी सगळीकडे आहे. डेटा हा त्यांच्याकडे सेफ असेल की नाही, फेसबुकचा जर लीक होऊ शकतो या कंपनी त्यांच्यासमोर काहीच नाही. अजून काही रिझन असू शकते सायबर क्राईम. काय करायला पाहिजे की सायबर सायबर क्राईम होऊ नये? काही ओपिनियन आहे ऑनलाईन जे जॉईन झालं? व्हॉट आर द रेमेडीज वी शुड टेक टू अवॉइड सायबर क्राईम्स? कारण हा क्वेश्चन येऊ शकतो गॅरंटेड कुठल्याही डिस्कशन इझिली. तुमचं प्रायव्हेट अकाउंट्स आणि प्रोफेशनल अकाउंट्स याच्यामध्ये तुमचे प्रायव्हसी कुठे ठेवली पाहिजे? फेसबुकला मोस्टली डिटेल्स फक्त तुमच्या नावाचे जातात पण आणखी बऱ्याच गोष्टी तिथे क्लिअर होतात की बाबा ऍक्टिव्हिटी कल्पना ट्रॅक होते.
व्हॉट्सअपचे एंड एन्क्रिप्शन नाही आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपली रेकॉर्डेड असते. रेकॉर्डेड आपण काय करतोय त्या मेसेज करतोय गोष्ट रेकॉर्ड केली. ईच थिंग इज गेटिंग रेकॉर्डेड. ओके अजून सायबर क्राईम. वी मस्ट नॉट शेअर अवर ओटीपी. वी मस्ट नॉट शेअर अवर ओटीपीज. अजून पब्लिक वायफाय ने नेट बँकिंगचा वापर नाही केला पाहिजे. एक्झॅक्ट. अजून अननेसेसरी लिंक्स. अननेसेसरी लिंक्स. अजून अननेसेसरी ऍप्स. ऍप्स मध्ये पहिलंच जे ऑप्शन आहे की सगळ्याला तुम्ही ऍक्सेप्ट करताय त्याच्यामध्ये तुमची बरीचशी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जाते. Information is getting breached to them. And most of the apps are Chinese apps. आणि त्यांच्याकडे काम असते आहे की काही डेटा मिळतो. ओके नंतर अनालिसिस करता येईल. बरोबर. अजून काय आहे कोणाकडे अजून पॉइंट? कसं थांबवलं पाहिजे? आणखी काही मुद्दे आहेत? किमान ऍटलीस्ट एक पर्सनल नंबर आम्ही जो बँकिंगला दिला ती वेगवेगळे तरी पाहिजे. आय फील मोस्ट ऑफ द टाइम जर बँक मध्ये बॅलन्स तेवढा असत किमान 25-30 लाख रुपये जर असतील कोणाचे मोर देन 25 लॅक्स तर ऍटलीस्ट तिथं नॉट ओनली फिंगरप्रिंट्स पण नंबर पण वेगळा पाहिजे. कारण हा जो नंबर आपण देतोय सगळीकडं सोशल मीडियाला मला नाही वाटत कोण नंबर नसेल दिला. कारण ते पासवर्ड रिकव्हरीला नंबरला आपल्याला ओटीपी येतो आणि न्यू सेट करता येईल म्हणून सगळ्यांनी नंबर फार कमी लोक आहेत फक्त ईमेल आय डी देत. बरोबर. आणि ईमेल्स मध्ये पण बऱ्याचदा सगळी इन्फॉर्मेशन असू शकते. बऱ्याच जणांनी आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्या गोष्टी पाठवून ठेवल्या ईमेल कुठं जाऊ नये म्हणजे आपल्याकडून पण आणि त्या लोकांना पण व्यवस्थित मिळाल. बरोबर. अजून आपल्याला वाटतं की जीमेल ओपन केलं मग काय जीमेल मधनं कॉन्टॅक्ट सिंक्रोनाइज होत बऱ्याच गोष्टी होतात. अजून काही केसेस आहेत ऑनलाईन फ्रॉड स्विस बँकेचा अकाउंट पण हॅक झाला. बरोबर. फेसबुकचा डेटा पण ब्रीच झाला. बरोबर. अजून टेलिग्रामला डॉमिनोजने डॉमिनोज मधून कोण कोण ऑर्डर केलेला पिझ्झा ते सगळी एक मला पीडीएफ मिळाली. त्यात माझ्या 2-3 मित्रांची पण नाव होती म्हणजे मी व्हेरीफाय करतो. त्याच्या काही वेबसाईट आहेत टेलिग्राम वरती हॅकर्स पण आहेत बरेचसे. मोस्टली टेलिग्राम वरती आणि कंपन्यांची वेबसाईट हॅक होऊ नये म्हणून कंपनीकडे अँटी हॅकर्स पण आहेत. तर सायबर क्राईम होऊ नये याच्यासाठी काही कंपनीज मध्ये ऑलरेडी अँटी हॅकिंग टीम आहे. ते तुम्हाला तुमच्या जीडी मध्ये सांगतात की काय रेमेडीज घेतले जातात. ओके. मोस्टली इंडियामध्ये कुठे होत हे सगळं? म्हणजे हे काय महाराष्ट्रात पुण्यात अशी टीम बसलेली नाही सायबर क्राईम का? मुंबईच्या लोकांना वेळच नाही. दुसरं जमतारा म्हणून एक इट इज अ फिशिंग असं म्हणतात त्याला. तर तिथं मोस्टली या सगळ्या गोष्टी होतात. ओके. जमतारा सिरीज बघितली असेल पण त्यांना माहीत असेल जमतारा युपी मध्ये. आणि तिथं या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यांना डेली पैसे इतके मिळतात की त्यांना जॉब करायची गरज. म्हणजे एनडीटीव्हीची एक मी डॉक्युमेंटरी बघितली जे 40-50 लॅक्स रुपीज ना पण बऱ्याचदा इश्यू होतो. हे सगळं आपल्याला खरं कधी वाटतं म्हणजे सगळ्यांसोबत घडलेला एखादा सीन मला माहिती नाही. मला एकदा कॉल आला होता फेडेक्स. फेडेक्स माहिती सगळ्यांना कुरिअर सेवा. फेडेक्स नाव ऐकलं कोणी? डीएचएल तरी ऐकलं. डीएचएल डीटीडीसी. बरोबर. डीटीडीसी. तर डीटीडीसीचा जो कॉल आहे तो कॉल तसाच नंबरवरून येतो ज्याचा ट्रू कॉलरला नाव डीटीडीसी आहे. ते म्हणले की जरा तुमचे पासपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत कस्टम मध्ये आणि आता आम्ही कॉल तुमचा कनेक्ट करतो सायबर क्राईम डिपार्टमेंट सोबत. म्हणजे मुंबईचा जो कॉल कनेक्ट केला तो पण सायबर क्राईम नाव येतो.
आणि ह्या सगळ्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये तर तुम्ही आम्हाला थोडं पैसे दे, बरोबर? तर वेल प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी आहे. मग हा माझा नंबरच आला कुठून? म्हणजे माझा डेटा कुठंतरी गेला असतो आणि एवढ्या जगातल्या सगळ्या लोकांना सोडून मलाच काय कळला नसेल, तर मे बी त्यांनी प्रोफाईल बघितलं असेल. कारण कंपनी काढताना पण बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, तो डेटा पण अवेलेबल आहे सर. कंपन्यांचे डायरेक्टर कोण आहेत, सगळे हात लोक कोण, बरोबर? तर सायबर क्राईम यापासून इन्स्पायर होऊन आपण सुद्धा ऍटलिस्ट जॉब सर्च करताना ते ज्या पद्धतीने आपली माहिती काढतात त्या पद्धतीने आपलं पण माहीत पाहिजे की या कंपनीचे आत लोक कोण असतात. सांगायचा मुद्दा हा, ग्रुप डिस्कशन ठेवा बाजू. तर कुठले आता लिंक्डइनला ज्यांनी कुणी, म्हणजे मी आता ज्या सेल्स ट्रेनिंगला गेलो त्यांचं मेन काम हेच आहे की त्याच लोकांना फॉलो करायचं ज्यांचा आपल्याला उपयोग आहे. ओके, लिंक्डइनचं प्रोफाईल, तर लिंक्डइनचं प्रोफाईल माझं जरा मी ओपन करतो. ओके, हे लिंक्डइनचं माझं प्रोफाईल आहे. मोस्टली फर्स्ट सेकंड असं काही लिहिलं असतं माहिती आहे सगळ्यांना? फर्स्ट सेकंड थर्ड चा आता प्रत्येक नावाच्या समोर फर्स्ट सेकंड थर्ड आलं असतं. म्हणजे लिंक्डइन वरती सगळे ऍक्टिव्ह आहात, नसाल तर उभा. म्हणजे एकच प्रोफेशनल प्लॅटफॉर्म उरलाय आताच्या, दुसरा कुठला नाही आहे तिथे. मी ज्या काही ओपनिंग टाकतो ह्या सगळ्या लिंक्डइन मध्ये, लिंक्डइन वरती कोणी ऍक्टिव्ह नसेल सुरुवात करताना व्यवस्थित करा की ज्या लोकांना तुम्ही फॉलो करताय फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे फर्स्ट म्हणजे फर्स्ट कनेक्शन, सेकंड कनेक्शन म्हणजे आपल्या फर्स्टला जो कनेक्टेड आहे सेकंड पर्सन, त्याच फर्स्ट सेकंड आणि थर्ड जो आहे तो या दोन लोकांनी फॉलो केलेला हा माणूस. मग पहिला किती वेडा माणूस असला तरी चालेल, त्याला फॉलो करायला काय, बरोबर? कारण त्याने चांगली दोन लोक जोडली असतात. म्हणजे लिंक्डइन डेव्हलप करायला मला नाही वाटत फक्त ते काय फेसबुक सारखं टूल नाही, ते टूलच असं आहे की ओपन केल्यानंतर तुम्हाला गोष्टी मिळायला पाहिजे, बरोबर? की इथं बाबा या कोर्सेस आहेत, इथं ओपनिंग आहेत, बरोबर? तर लिंक्डइनला फर्स्ट सेकंड थर्ड, तर तुम्ही आजपासून जे काही लोक फॉलो करा ते डेटा अनालिसिस मध्ये. कारण एक ना एक दिवस प्रत्येक कंपनीत किमान आज तरी दोन तीन ओपनिंग आहेत जे आपल्याला माहिती नाही, कुठला तरी याच्यावर टाकत असत, मे बी आपण त्याला कनेक्टेड नाही. त्यामुळं याच्यावर पण असेच फॉलो करा जे डेटा अनालिसिस कंपनीचे आहे. ओके, त्यामुळं ती लोकांची लिस्ट तुम्ही इथं सर्च करा, बरोबर? परत पुढच्या सेशनला घेऊयात, पण ऍटलिस्ट तुम्ही फॉलो करताना, म्हणजे मी सर्च केल्यानंतर रेकेम आरपीजी येईल कारण ती किलोमीटर मधली कंपनी आहे जी माझ्या कामाची. तुम्ही सर्च करताना ऍटलिस्ट या गोष्टी आल्या पाहिजेत की डेटा अनालिसिस, डेटा अजून काय त्यातल्या नवीन गोष्टी. कारण लिंक्डइन वरती पण ब्लॉग्स आहेत, त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी ब्लॉग्स टाकलेले, तर आपल्या प्रोफाईलला पण आपण ब्लॉग्स घेऊ शकतो. तुमचं प्रोफाईल इतकं व्यवस्थित बनवा जेणेकरून याच्यावर हायर करताना तुमच्या प्रोफाईल वरून 50% तरी क्वालिफाय करते, बरोबर? म्हणजे यामध्ये लाजायची काय गरज नाही की मी पोस्ट टाकू का नाही, बरोबर? कारण त्याला फॉलोअर आले तरच तुम्हाला पुढची रिकमेंडेशन मिळते. ओके, तर लिंक्डइनचं म्हणजे सेशन कोणी घेतलं या आधी माझ्या आधी असं कोणी? लिंक्डइन बद्दल चर्चा तरी झाली का? हे कोण सांगितलं?
विजय सरांनी सांगितलं. बट नोकरी एंडेड आणि रियल लिव्हिंग वर कशी प्रिपेअर करायची काय मेंशन करायचं. ओके. नाही मग त्यानंतर कोणी वर्कआउट केलं म्हणजे अशा पद्धतीने सांगितलंय की फॉलो कोणाला करणार कोणाला नाही नाही सांगितलं. नाही ते ठीक आहे पण आतल्या गोष्टी नाही गोष्टी सांगितल्या तुम्ही. इंग्लिश वगैरे होत राहील सगळं हे महत्वाचं आहे बरोबर. पण आता बघा ना सर आता काय म्हणजे काय म्हणतात ना जॉब ओपनिंगचा जो ट्रॅफिक आपल्याला व्ह्यूज मिळवायला म्हणून सुद्धा एक फेक ऑपॉर्च्युनिटीज वगैरे सुद्धा खूप पोस्ट करतात मग कसं त्याच्यावर ट्रस्ट करायचं. फेक ऑपॉर्च्युनिटीज इन जनरल म्हणजे काही रिझन म्हणजे एक्झाम्पल कोणती पण पोस्ट घ्या म्हणजे इव्हन आर एन डी म्हणा किंवा क्वालिटी मी जेव्हा म्हणजे अप्लाय करत होते क्वालिटीसाठी जे लोक टाकतात ते एच आर आहे. हा त्यांची प्रोफाइल सुद्धा त्यांनी एच आर वगैरे दाखवली आहे मग त्या म्हणजे पोर्टलवर जाऊन बघितलं ना त्याचे काही ऑपॉर्च्युनिटीज दिसतात. ओके. आणि हे मी व्हेरीफाय पण केलं आहे माझ्या व्हेरीफाय केलं तर ते म्हणतात आताच्या क्षणाला तुम्हाला जर काही ऑपॉर्च्युनिटीज बघायची असतील तर तुम्ही सध्या लिंक्डइनवर वगैरे काहीच बिगिन नका करू कारण प्रत्येकाला व्ह्यूज हवे असतात ट्रॅफिक हवा असतो म्हणून ते टाकतात. तर बेटर आहे की तुम्ही कंपनीच्या पोर्टलवर जाऊ शकता. कंपनीच्या पोर्टलचा आपल्याला रेफरन्स कसा तो या प्रोफाइलवर नव्हे. हा ते आहे. त्यामुळे तुम्ही फॉलो कोणाला करताय एखाद्या कन्सल्टन्सी प्लेसमेंटला जर फॉलो करत असाल तर मेस कारण ते तुम्हाला ओपनिंग असे देतील ज्यामध्ये पैसे मागेल आणि पहिले पैसे घेतले पहिले कोण पैसे मागत असेल तर मग कन्सल्टन्सी जाऊ दे कोणी असेल तर त्याला पाहू. ओके. पण कारण आता वी आर ऑन अर्निंग फेस तर थोडं जरा याच्यामध्ये माझं हे प्रोफाईल यू कॅन फॉलो मी ऑल्सो त्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा ओपनिंग तुम्हाला मिळतील त्यामध्ये पण कारण मला फॉलो केलं मला फॉलो केल्यानंतर मला फायदा नाही आहे जितका तुम्हाला जे लोक मला दोघं लोक असतील डेटा अनालिसिस मधले त्यांनी ती पोस्ट टाकल्यानंतर तुमच्या लक्षात माझ्या प्रोफाईलला जर त्यांनी कोणी टाकलं असेल. ओके. आणि सगळे लोक आय आय एम मी म्हणजे व्हेरिफिकेशन करताना ऍटलीस्ट ही इज फ्रॉम आय आय टी एम आय आय एम आहे का त्याचे काही कनेक्शन आहेत का बरोबर म्हणजे तितकं आपण अवेकन राहायला पाहिजे जागृत तर डेटा अनालिसिस मध्ये असेल तर आजपासून किमान लिंक्डइनला 15-20 मिनिटं तरी म्हणजे मला जर त्यातनं बिझनेस मिळत असेल तर तुम्हाला गॅरंटेड ओपनिंग मिळते म्हणजे ट्रस्ट जर तो व्यवस्थित तुम्ही ड्रिव्हन केला असेल म्हणजे आज दिवस कारण वीकली तुम्हाला 150 रिक्वेस्ट पाठवायला त्यानंतर कोण आहे हे बघायला येतील कारण ते अकाउंटच हे होतो बॅन पण होऊ शकतो. ओके. जास्त रिक्वेस्ट पाठवू नका आणि ज्यांना रिक्वेस्ट पाठवत आहे ते म्युच्युअल कनेक्शन मोस्टली ठेवा की त्या कंपनीतले सगळे लोक कारण आपण ऍक्सेप्ट करताना काय बघतो फेसबुक म्युच्युअल फ्रेंड्स किती आहेत 1000 लोक म्हणजे 1000 मित्र आहेत का त्यातले 5च आहेत ज्यांनी बनवलेलं हे जाळ बरोबर जे ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे म्युच्युअल यातले सुद्धा म्युच्युअल जर असतील कंपनीत आणि हे असं प्रोफाईल जे आहे ती लिंक तुम्ही तुमच्या अल्युमिनी ग्रुपला पोस्ट करा. अल्युमिनी आहे म्हणजे तुमचे कॉलेजचे ग्रुप्स आहेत म्हणजे गप्पा गोष्टींचे नाही पण याचे प्रोफेशनल ग्रुप आहेत एच आरचे बनलेले तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. ओके. तर लिंक्डइनच्या रिलेटेड मी आणखी गोष्टी सांगेन जे मी ट्रेनिंग अटेंड करून आलो 37-38 लोकांचे की ज्यामध्ये सगळं प्रोफेशनली सांगितलं की असा बिझनेस येईल या गोष्टी होतील सेम वे आपण इथे अप्लाय करू शकतो. जर सायबर क्रिमिनल्स एवढ्या व्यवस्थित काम करत असतील आतली माणसं कोण आहे त्यांची माहिती काढून जात असतील तर आपण पण सरळ लोक आहे आपण त्यांच्यापेक्षा जास्त डीपली जाऊ शकतो बरोबर. ठीक आहे. तर लिंक्डइनच्या रिलेटेड म्हणजे कुणी प्रोफाईल कुणाचं नाही आहे तर कुणीच ऍक्टिव्ह नाही आहे सध्या नाही ऍक्टिव्ह इतकं आहे ऍक्टिव्ह नाही आहे. अकाउंट अकाउंट पण नाही पण काढायला पाहिजे जर या पूल मध्ये सर्वाइव्ह करायचं असेल कारण पहिलं जे तुमचं अकाउंट बघितलं जाईल ते लिंक्डइनचं
कितपत हे आहे. डेटा अनालिसिस मध्ये थोडं जरा ऍक्टिव्ह व्हा सगळं. ओके, नेक्स्ट सेशनला मी आणखी जरा व्यवस्थित सांगेन, कारण आपल्याला याच वी हॅव टू लेवरेज इट, वी हॅव टू युटिलाइज. ओके, या सगळ्या गोष्टी. बाकी अजून कन्व्हर्सेशन वगैरे ग्रामॅटिकली सगळ्या गोष्टी होत राहतील. न्यू बॅच आता कुठं म्हणजे जॉईन का नाही केलं त्यांनी मला लक्षात येईल. नवीन मुलांनी अटेंड नाही केलं का जास्त जे येत होते परीक्षा? 3-4 लोक. चालेल, मी किमान तुम्हाला हे तरी सांगेन की हॅशटॅग्स असतात माहितीये, त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. हे तुमच्याच रिलेटेड आहे का बघा, पायथनच्या रिलेटेड. ओके, म्हणजे बघितलं असेल कोणी याआधी पायथन प्रोग्रामिंग एक्झरसाइजेस. साई सरन म्हणून आहे, म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही त्या ग्रुपमध्ये तरी जॉईन व्हाला होत की ज्याच्यामध्ये ह्या पोस्ट येत आहेत. ओके, कंपनीज या रिलेटेड आहेत, न्यूज या रिलेटेड टाकतात. ओके, तुम्हाला थोडं जरा इन्स्पायर होऊन मोटिवेटेड होऊन हे सगळ्या गोष्टी करायला. फ्युचर इज नॉट दॅट मच प्रेडिक्टेबल इमिजिएटली. ही कंपनी आहे, मी इथं तर जाणार आहे इमिजिएटली, मधला रस्ता फार वळणं वळणाचा. ओके, त्यामुळं तुम्हाला मोठ्या कंपनीजला ड्रीम करायचं असेल तुमच्या करिअरवरचं, आय एम एक्स आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स असं तुम्हाला काही सांगायचं आहे, आय एम एक्स टी सी एस एक्स कॉग्निझंट एच आर, त्याच वेळी इम्प्रेस होईल ज्यावेळी कंपनी वेल नोन असेल. लक्षात येतं? ह्या सगळ्या गोष्टी करायला आपल्या लेक्चरमध्ये काय नाही झालं आत्तापर्यंत, ग्रामर झालंय, वोकॅबलरी झाली, नोकरीचं आपले एच आर चे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत आपल्या टेलिग्रामच्या ग्रुप, लिंक्डइनच्या रिलेटेड गोष्टी आहेत, बाहेर अवंतर एक्स्ट्रा क्युरिक्युलर त्या सुद्धा गोष्टी चालूच असतात. म्हणजे याच्यातून जास्तीत जास्त तुम्हाला कसं काय मिळवता येईल. ओके, मोस्ट ऑफ दी थिंग्स थोडे जरा बघा. लिंक्डइनचं कुणाला प्रोफाईल सेटिंग बद्दल काही कुणाला गायडन्स पाहिजे असेल, दे कॅन आस्क मी. ओके, तर हेच एक प्रोफाईल आहे जे तुम्हाला हेल्प कर, बाकी कुठलंही नाही. ओके, आणि मला डेटा अनालिस्टची मुलं दिलेली आहेत शिकवायला, म्हणून ते मी फॉलो केले पाहिजे. मेकॅनिकल इंजिनियर साठी ही प्रोफाईल बनते माझ्यासाठी. ओके, माझ्या कंपनीच्या प्रोफाईलला वेगळ्या गोष्टी येतात, पण तुमच्या रिलेटेड गोष्टी याव्यात म्हणून त्यांना फॉलो केलं. आणि हे सगळं सेट व्हायला 1 मंथ लागतो, सगळं सेट व्हायला 1 मंथ लागतो. त्यामुळे हे सगळं विचार करून तुम्ही त्यामध्ये पाऊल ठेवा. सगळ्यांना फॉलो, मित्रांना फॉलो केलं, त्यांनी जे गावभर सगळे लोक आहेत त्यांना फॉलो केलं असतं, ते सगळे इकडे पोस्ट येत, त्यामुळे थोडं जरा हे स्टे अवेकन. ओके, चल 5 PM. सर तरी पण उद्या तुम्ही परत घेणार का यावर लेक्चर? उद्या मला बोलवलं तर, सॉरी मंडेला, मंडेला लेक्चर और एल्स कधी पण, म्हणजे असं नेक्स्ट ज्यावेळी थर्सडे आहे त्यावेळी ठरवून तुम्ही सगळेजण या, लिंक्डइन वरती चर्चा करता येईल की कसं प्रोफाईल सेट करता येईल. ओके, आणि लिंक्डइनच्या काही म्हणजे जसे आता लास्ट टाइम आपण लास्ट लेक्चरला कालच्या काय पॉवरफुल वर्ड्स तुम्ही युज करू शकता रिझ्युमे मध्ये, म्हणजे आता यापुढे आपण जॉब ओरिएंटेड लेक्चर्स घेऊ ज्याच्यामध्ये ग्रामर असं युज करता येईल जे जॉबला तुम्हाला इम्पॉर्टंट. लिंक्डइनचं प्रोफाईल असं बनवता येईल, CV असं बनवता येईल, कुठं अप्लाय केलं पाहिजे, कुठल्या HR ला फॉलो केलं पाहिजे. निम्मे HR असे आहेत ज्यांचं प्रोफाईल लॉक आहे, मग ते ऍक्सेप्ट केल्यानंतर आपले नशीब उघडणार का? त्यांच्यावर नशीब आहे का अवलंबून? असे HR पण आहेत जे ओपन आहेत, बरोबर, आणि असेच ओपन आहेत ज्यांना काहीतरी कनेक्शन पाहिजे,
चांगले कॅन्डिडेट्स पाहिजे असतील तर ते त्यांचं प्रोफाईल ओपन ठेवतील. बरोबर. जे स्वतःच कन्झर्वेटिव्ह आहे की कुठं काम करत बसो असे लोक मग लॉक ठेवणार प्रोफाईल. बरोबर. तर ज्यांना कॅन्डिडेट एक्सप्लोअर करायचे मी शोधत राहतो बाबा की कुणाला घेऊ व्यवस्थित कोण आहे. तर डेटा अनालिसिस मध्ये पण असे एचआर असते चांगले, त्या एचआर कडून तुम्हाला एक रेफरन्स भेटला तरी पास. यू कॅन मेक अपॉर्च्युनिटी टू मेक इट हॅपन. तर आपण दिव्या आपण आपण हे लेक्चर थर्सडेला कंटिन्यू करू. ओके ओके सर. ऑन लिंक्डइन नोकरी आणि फॉलो कसं काय काय करता येईल सर. दॅट्स इट फॉर नाउ. ओके हॅव अ गुड डे. गुड वीकेंड. थँक यू सर. जरा अटेंडन्स पेपर वर लिहा चालेल किंवा कसंही. शुभ बरेच लोक आले नाही मला वाटतं पावसात. हो हो बरोबर. माझं राहुल सरांच नाही ठीक आहे पण त्यांचं लेक्चर ठीकच आहे. पण या सगळ्या गोष्टी पण थोडं जरा जॉब ओरिएंटेड लेक्चर आपल्याला घ्यायला लागतं. मी जे एचआर क्वेश्चन किंवा आन्सर देतो ते बघताय कोणी नंतर एचआर रिलेटेड क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत. जे मी आन्सर फॉर्म करून दिले ते वाचताय परत परत ते गरजेचं आहे जरा. मी जॉब शोधताना मला असं पण दिलं नव्हतं. सगळ्यांना टाकायला इनमेल सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही. एक महिना फ्री असत जेव्हा आपण रेडी आहे त्यावेळी घेऊ शकतो. पण आहे ह्या लोकांना पहिला जे किमान तुम्ही एकमेकांचे म्युच्युअल कितपत आहे बघा ना. सगळे जण जॉब शकतो म्युच्युअल कोणी आहे का एकमेकांना. 5 ते 6 फक्त आहे म्युच्युअली. 6 नंतर जॉब सर्चिंग हे साधी ऍक्टिव्हिटी नाही आहे फ्रस्ट्रेशन येते. त्यातले कंपनी मिळाल्यानंतरचा वेगळा संसार तिथं जाऊन करायचं. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी जरा थोडे सिरियस व्हा. तुमच्यापेक्षा मी जास्त सिरियस झालो की आता केलं पाहिजे. इंटरव्ह्यू कॉल येतात मॅडमना इंटरव्ह्यूचा कॉल आला होता त्यामध्ये इंग्लिशचे ग्रामॅटिकल क्वेश्चन होते. यस लावायचं का नाही यस लावायचं ह्या किती वेडपणा वाटला तिथे गरजेचं. तेव्हा कम्युनिकेशन थोडं जरा अटेंड सगळे करतात बरेच लोक अटेंड करतात पण ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी जे एचआर रिलेटेड क्वेश्चन दिले त्याचे आन्सर दिली पाहिजे आपल्याकडं. तसे आन्सर आपण फॉर्म पण केले. मग जॉब ओपनिंग यायला काय करायचं. ओपनिंग आणणं इतकी सोपी काम नाही आहे. ओपनिंग येणं सुद्धा अवघड आहे. इंटरव्ह्यूला जाणं नंतरची अवघड गोष्ट आहे. ओपनिंग आणणं आणि ओपनिंग सगळ्या लिंक्डइन वरती आहेत. एकही ओपनिंग नाही जी लपून राहील. जे इंटरव्ह्यूला गेलेत त्यांचा रिसोर्स हाच आहे सोर्स लिंक्डइन आहे किंवा नोकरी. मग आपण तिथपर्यंत का नाही कारण आपले कनेक्शन नव्हते. बरोबर लक्षात आलं. त्यामुळे कनेक्शन असतील तर त्या थ्रू आलेली ओपनिंग दिसत. आणि इंटरव्ह्यू अत्यंत दिवशी असेल ज्या दिवशी पाऊस आहे. अडचणी येत असतील तर काहीतरी चांगलं होत आहे. पुढं निवांत चाललेला रस्ता आपल्या देहाकडे घेऊन जाऊ शकतो जो वळण वळणाचा तो आपला आहे. बरोबर. त्यामुळे हे सगळ्यात लक्षात ठेवा. फार अवघड गोष्टी होत असतील तर समजायचं कुठेतरी चांगलं होणार. चालेल ओके चल बाय. हा हा.
नाही ओपनिंग आणणं सोपं नाही ना, फ्रस्ट्रेशन असते का? कॉल